thank ज्या काळात पुरुषांची मत्तेदारी होती त्या काळात तबला शिकून पुण्यातील पहिले महिला तबला वादक झाल्या त्या म्हणजे निविदिता काळामध्ये पुरुषांची मत्तेदारी चालत होती त्या काळात आपण तबला हे क्षेत्र निवडलं काय एकंदरीत काय म्हणजे डोक्यामध्ये का, कल्पना होती की तबलाच का नाही असं काही म्हणजे पुरुषांची मक्तेदारी वगैरे हा विषय तेव्हा डोक्यात नव्हताच पण मला लहानपणापासून असे डबे वाजवायची वगैरे आवड होती त्यामुळे मग मला आईनी तबल्याच्या क्लासला घालायचं ठरवलं आनंद गोडसे माझे सर तर ते म्हणले की माझ्याकडे आत्तापर्यंत कुणी मुलगी शिकायला आलेलीच नाही आहे मी मी मुलींना शिकवलेलंच नाही आणि तोपर्यंत म्हणजे महिला तबला वादक वगैरे नव्हत्याच जास्त आणि मग आई म्हणली येऊ तर येऊन बसू दे शिकली तर शिकेल असं करत मी तबला शिकायला सुरुवात केली आई फक्त क्लासला सोडायला पहिल्या दिवशी आली त्याच्यानंतर तिने कधी क्लासमध्ये पाऊल ठेवलं नाही आणि मी शिकत गेले आणि विशारदपर्यंत झाल्यानंतर मग मला शाळेमध्ये नोकरी लागली शाळेत मी रेणुका स्वरूप शाळेत वाजवत असताना मग छोटे छोटे प्रयोग कुठेतरी ढोलकीच वाजव कुठेतरी पखवाज वाजव असंही करायचे म्हणजे जरी तुम्ही एकोणावीसशे त्र्याण्णव सालापासून या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात पण एक ऐंशीला मी तबला शिकायला सुरुवात केली अच्छा साली पण एकंदरीत जेव्हा तबला शिकत असताना तुम्ही जसं म्हणालात की सगळे पुरुष होते आणि मी एकटी होती तर असं तुम्हाला जाणवलं नाही का म्हणजे स्त्री कुठेतरी मागे होती त्या काळामध्ये खरं सांगायचं तर ते शालेय शिक्षणाचं वय होतं आणि तेव्हा टी व्ही वगैरे एवढं काही खूप प्रचार झालेला नव्हता त्यामुळे शाळा सुटल्यानंतर ज्यांना खेळाची आवड असते अशा मुली ज्या ग्राउंडवर पळतात तसं आम्ही शाळा सुटली की दफ्तर ठेवायचो आणि तबल्याच्या क्लासला पळायचो त्यामुळे असं काही म्हणजे तेव्हा ॲब्सल्युटली काही डोक्यात नव्हतं उलट तुला मी एक आठवण सांगेन की सोलापूरला आमचा एक कार्यक्रम झाला होता आणि मी तेव्हा शाळेतल्या बाईंच्याबरोबर आमच्या कार्यक्रमाला गेले होते प्रभुणेबाई म्हणून प्रभुणेबाई आणि पातुरकरबाई तर तिथे मला त्यांनी अशी कॉम्प्लिमेंट दिली की अगदी प्रोफेशनलसारखी वाजवते मला तेव्हा प्रोफेशनल शब्दाचा अर्थ पण माहिती नव्हता मी घरी आल्यावर डिक्शनरीत पाहिला आणि मला राग आला या वाक्याचा की व्यावसायिक तबला म्हणजे तबल्याचा व्यवसाय करायचा नाहीच असं एक उगीच डोक्यात होतं आणि म्हणजे अतिशयोक्ती नाही किंवा स्वतःची प्रौढी म्हणून नाही पण पर अजूनपर्यंत मी तबल्याच्या साथीचे किती पैसे घेईन हे कधीही कुणालाही सांगत नाही कारण मला स्वतःला माझ्या तबल्याचं व्यावसायीकरण करायचं नाही आहे आणि त्या दर्जानी लोकं माझ्याकडे बघतात हे माझ्या गुरूंचं यश आहे त्या काळात म्हणजे तुमचे मार्गदर्शक कोण होते आनंद गोडसे म्हणजे मी एका एका सरांकडे तबला शिकले आणि तबला त्यांनी मला शिकवला बाकीची वाद्य मी शिकले आणि ती गरज जसजशी गाण्यांची असेल तसतशी तस ती वाजवत गेले बाकी मी कुणाकडेही कुठलंही मार्गदर्शन घेतलं नाही आणि लग्नानंतर असं होतं की स्त्रीचं काही आवडनिवडी बंद पडतात किंवा त्या सोडून द्याव्या लागतात तर माझ्या बाबतीत सुदैवानी तसं झालं नाही एकंदरीतच तुम्हाला लग्नानंतरही कुटुंबाची साथ या क्षेत्रात तरी लाभले तर पण तबला वाजक आहेत ते संगीत अलंकार आहेत तबल्यामध्ये त्यामुळे त्यांनी मला कधी कुठल्याही गोष्टीला नाही म्हटलं नाही पंडित नचिकेत मेंदळे म्हणून आता त्यांचे तबल्याचे चांगल्यापैकी क्लासेस आहेत मी क्लासेस घेत नाही किंवा मी शिकवत नाही पण मला ते कायम प्रोत्साहन देतात किंवा एखाद्या ठिकाणी मला अडचण आली वाजवताना तर कसं वाजवायचं उदाहरणार्थ मी जेव्हा कीर्तनाच्या साथीला बसले माझे सासरे कीर्तनकार होते अनंतबुआ मेंदळे त्यांच्या साथीला बसले तर मला पहिलं हे येत नव्हतं म्हणजे नमनाच्या वेळेचा धुमाळी ठेका येत नव्हता तो मला माझ्या मिस्टरांनी शिकवला तबलाव्यतिरिक्त तुम्ही कीर्तनही करतात तर म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटीज अजून तुम्ही कुठल्या कुठल्या केलेल्या कीर्तन मी करते कारण मी संस्कृत बी ए केलं आहे आणि आमची घराण्याची कीर्तन परंपरा असल्यामुळे मी म्हटलं की आपल्या संस्कृतचाही अभ्यास अद्ययावत राहिला पाहिजे आणि संगीतही चालू राहिलं पाहिजे आणि मग कीर्तन करता करता मी शाळेमध्ये आमच्या राज्यनाट्य संस्कृत स्पर्धांमध्ये आमची शाळा भाग घेत असे मग तेव्हा मी विचार केला की के आता आपण ह्या शाळेमध्ये सुदैवाने चांगल्या नोकरीला आहोत तर आपण असं करू की संगीत नाटकं संस्कृतमध्ये करू आणि ती सादर करू त्यामुळे तीन तीन अंकी किंवा चार चार पाच पाच अंकी जी संगीत नाटकं आहेत संगीत शारदा स्वयंवर सुवर्ण तुला ही नाटकं आम्ही एकांकिका करायची आधी एडिट करून आणि ती एकांकिका संस्कृत ट्रान्सलेट करायची गाण्याच्या त्याच चालींसकट मुलींकडनं बस ती बसवून घ्यायची आणि राज्यनाट्याला आम्ही ती सादर करायचो यामध्ये एकच प्याला स्वयंवर सुवर्ण तुला या नाटकांना आम्हाला सातत्याने पहिलं बक्षीस आणि मुलींची शाळा असल्यामुळे पुरुषांच्या भूमिका पण मुलीच करायच्या त्यामुळे पुरुष अभिनयाचं पण बक्षीस आमच्याच शाळेला आणि स्त्री अभिनयाचं बक्षीस पण आमच्याच शाळेला अरे वा क्या बात आहे म्हणजे स्त्री कुठेतरी पुढे जात आहे ह्या क्षेत्रामध्ये हे बघून खरंच खूप आनंद झाला तुम्ही रेडिओवरती पण सॉरी आकाशवाणीवरती पण तुम्ही कीर्तन केलेलं आहे त्याविषयीचा अनुभव काय अगदी खरं सांगायचं तर मी सहजपणे ऑडिशनचा फॉर्म भरला होता कारण तबल्याच्या ऑडिशन्स बालोद्यान आणि मी लहानपणी दिलेले आहेत लहानपणापासून आकाशवाणीवर जायची सवय आहे त्यामुळे भीती नव्हती पण जेव्हा कीर्तनाच्या ऑडिशनला मी गेले तर ते म्हणले बारा मिनिटात तुम्ही नमन सादर करा तर बारा मिनटात नमन आणि अख्खं कीर्तन कसं काय सादर करणार त्यांना जी काही स्वर चाचणी घ्यायची होती त्याच्यात मी उत्तीर्ण झाले त्याच्यानंतर मग मी जवळजवळ त्या सातत्यानी दर दोन तीन महिन्यांनी दोन तीन महिन्यांनी कीर्तनं करायचे तिथे तिथे कसं होतं की श्रोतेसमोर नसतातच आपणच बोलायचं फक्त त्यामुळे थोडंसं इतर कीर्तनांपेक्षा वेगळं वाटायचं पण जाणवायचं ते लोकं डोळ्यासमोर ठेवून बोलायचं उगच मोठं पांडित्याच्या भाषा आणि हे काही बोलायचं नाही सोपं सोपं छान बोलायचं म्हणजे तुझं कीर्तन छान होईल आणि सगळ्यांना आवडेल म्हणजे इतके बारकाव्यांनी आम्हाला त्या सांगणारे शिक्षक पण मिळाले म्हणतात की जे हाडाचे कलाकार असतात किंवा तुम्ही आहेत की मी कुठलं म्हणजे कलेचा व्यवसाय करणार नाही पण मात्र आता जे जो काळ आहे त्याच्यामध्ये कला विकली आहे तर त्या संदर्भात काय सांगाल नाही कला विकली जाते तर आम्ही आम्ही लोक त्याच्याकडे लक्ष देत नाही कारण आम्ही प्रत्येकजण कलाकार जरी असलो ना तरी आम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये उदरनिर्वाह होण्या इतकं परमेश्वराने आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे आणि या आमच्या सगळ्यांच्यातला एक धागा म्हणजे आमचे सद्गुरु उपासना आणि ध्यानधारणा जी कलेनीच आम्हाला दिली आहे त्यामुळे आमच्यापैकी कुणीच यामध्ये गुरफटत नाही पण प्रत्येकाला रसिकाला तज्ज्ञ रसिकाला कलेची जाण असते त्यामुळे तो कधीच फुकटात कला घेत नाही आमच्याकडनं हा अनुभव आहे आणि याच्यासाठी आम्ही रसिकांना शतशः धन्यवाद देणार आहोत आपल्या आवडीच्या क्षेत्रात कसं मातब्बर व्हायचं याचं उदाहरण म्हणजे निविदिता महेंदळे कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह वर्षही रेडिनमान न्यूज पुणे